जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे या गावामध्ये संतोष आणि प्रवीण बोराडे या दोघा भावांची गट नंबर 49 मध्ये जमीन असून सदरच्या जमिनीपैकी 50 गुंठे क्षेत्र त्यांनी प्रवीण देवराम तट्टू व सचिन मारुती चव्हाण या दोघांना श्रीकांत अरुण चव्हाण या एजंटच्या मार्फत विकलेले होते। हा व्यवहार 25 लाख रुपयांना ठरला होता, परंतु या एजंटने बोराडे बंधूंना फक्त 10 लाख रुपये दिले, बाकीचे 15 लाख रुपये आज उद्या करून देतो असे बोलून टाळले। बोराडे बंधूंची 15 लाख रुपयांची फसवणूक केली। तसेच या 50 गुंठे जमिनीचे खरेदी खत करत असताना आम्हाला घाई करून गाफील ठेवून भलती चतुर्सीमा लिहिली गेली व प्रवीण तट्टू हे आता बेल्ले जेजुरी रोड लगत असलेल्या मोक्याच्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती संतोष बोराडे व अनिल बोराडे यांनी जुन्नर टाइम्सला देऊन एजंट श्रीकांत चव्हाण, खरेदीदार सचिन चव्हाण व प्रवीण तट्टू यांच्यावर विविध आरोप केलेले आहेत। पाहूया याच बातमीचा हा आढावा। माझं नाव अनिल सुरेश बोराडे, ही जागा सर मी खरेदी खात्याने घेतलेली आहे। माझा चुलत भाऊ संतोष रमेश बोराडे आणि प्रवीण रमेश बोराडे या दोघांकडून मी ही जीवसाची शेत दिसते हे मी खरेदी खात्याने घेतलेले 2 वर्षापूर्वी, परंतु त्यामध्ये काय झाले, आमच्याच गावातील एक प्रवीण देवराम तट्टू आणि सचिन मारुती चव्हाण ह्या दोन व्यक्तींनी चुकीच्या दिशा टाकून खरेदी खत माझ्या क्षेत्राला आडवे खरेदी खत चुकीच्या दिशा टाकल्यामुळे मला आता वैथीला अडचण तयार होत आहे। ही जागा तुम्हाला यांनी दाखवली, त्या काय त्यांचं नाव? चुलत भाऊ संतोष रमेश बोराडे। किती क्षेत्र आहे हे? 42 गुंठे। तर त्यापैकी 21 गुंठे संतोष रमेश बोराडे त्यांचे आणि 21 गुंठे प्रवीण रमेश बोराडे या दोघांचं 21 गुंठे असं दोन्ही मिळून 42 गुंठे खरेदी खात्याने घेतलेलं आहे। त्यांनी काय केलं आहे का, मी ज्यावेळेस खरेदी खत केलं तर त्यांनी त्या खरेदी खात्यात आडव्या दिशा टाकल्या। आडव्या म्हणजे समोरून बेलला जेजुरी हवे झालेलं आहे, तर त्या हवेला आता किंमत आलेली, त्या किमतीमुळे त्यांनी दिशा काय केलेल्या आहे का, हवेच्या दिशा दाखवल्या। बरं, म्हणजे खरेदी घेतले त्यांच्याकडून दुसरं क्षेत्र, हा, आणि इकडं हे केलंय म्हणजे वेगळ्या दिशा दाखवल्या। दिशा खरेदी घेताना आमच्या चुलत भाऊकडून काय केलं, आतील क्षेत्र खरेदी केलं। आतील म्हणजे व्यवसायाच्या पाठीमागे त्या कोपऱ्यामध्ये अजून क्षेत्र, हा, अजून क्षेत्र शिल्लक आहे। तर ते क्षेत्र त्यांनी खरेदी केलं आणि बेलाजीजूरच्या दिशा टाकून त्या जमिनीची किंमत वाढावा म्हणून तिथं कागदाला जाताना त्यांनी दिशा चुकीच्या टाकल्या। चुकीच्या दिशांमुळे काय झालं का, आमच्या ज्या जुन्या दिशा होत्या त्याच्यामध्ये ह्या दिशा आणि त्या दिशा ह्या दोन्ही दिशा अशा एकत्र आल्या म्हणून तो आम्हाला त्याचा त्रास झालेला आहे। ज्यांच्याकडून तुम्ही ही जमीन विकत घेतली ते तुमचे चुलत भाऊ ते पण इथे? हो, हा, नमस्कार, इकडे तुम्हीच जमीन विकली ना? हो, मी जमीन। बरं, आता काय विषय, आता तुम्ही जमीन यांना तीच विकली आणि त्या तट्टूंना पण विकली, नक्की प्रकार काय घडला? जमीन आहे ना सर, यांना ही विकलेली आहे आणि ती खालची जमीन आहे का, ती एजंटला विकलेली आहे आम्ही श्रीकांत अरुण चव्हाणला। तर त्या श्रीकांत अरुण चव्हाणनी पैसे वाढवण्यासाठी ना प्रवीण देवराम तट्टू आणि सचिन मारुती चव्हाण आहे ना यांना रस्त्याच्या दिशा टाकून जमीन विकलेली पैसे वाढवण्यासाठी। म्हणजे 100% ही जमीन यांना तुम्ही इथं विकलेली? हो, इथं विकलेली आहे। आणि जे तट्टू त्यांचं नाव आहे ती पलीकडची जमीन? त्यांना तिकडे पलीकडे खाली आतील जमीन एजंटला दिली होती, त्या एजंटनी त्यांनाच विकली ती जमीन। मग तुम्ही कसे काय अशा सहाय्य केल्या सर? आता एजंटने आम्हाला घाई केली, करा सहाय्या, टाईम नाही आपल्याकडं, वेळ नाही आपल्याकडं, आम्ही केलंच आहे ते वाचून पण नाही दिलं त्या एजंटने आम्हाला ते। बरं, मग आता हे जे समजा क्षेत्र जरी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केली असेल तर मग तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली काय, तुम्ही असं चुकीचं केले म्हणून? एजंटला बोललो होतो सर आम्ही, तुम्ही असं चुकीचं केलं, आमच्यात वाद निर्माण झाले, एक तर आमचे पैसे पण नाही भेटले, आम्ही पूर्णपणे लटकले गेलो म्हटलं याच्यामध्ये, तू पूर्णपणे आम्हाला लटकून दिले, तर तो म्हटलं देईन पैसे तुला ताकद झाल्यावरती, तुला नोंदी व पैसे देईन असं म्हणून एजंटनी अंग काढून घेतलं। मग श्रीकांत अरुण चव्हाण चव्हाण ते तुमच्या जमिनीत एजंट होते? केवढा लेवल ठरला होता त्यांच्यासोबत? 25 लाखाला व्यवहार ठरला होता। किती गुंठ्याचा तो सर? 50 गुंठ्याचा पलीकडे येते? हो, पलीकडे येते। किती पैसे दिले? पैसे सर त्यांनी नाही का 10 लाख रुपये दिलेले फक्त एजंटने। ठरलं केवढाला? 25 लाखाला सर। 15 लाख राहिले, अजून 15 लाख रुपये घ्यायचे राहिलेले आम्हाला। दिले का पैसे? एजंटनी काहीच नाही दिले आम्हाला, फक्त तेवढे 10 लाख रुपये दिले आणि नोंदीवर देऊ, कागदावर देऊ, आम्ही त्यांचा विश्वास ठेवला का तुम। आणि मग मला सांगा का, तुम्हाला हे पैसे एवढे दिवस दिले नाही 2016 पासून ना? नाही सर, 2019 पासून। मग एवढे 4 वर्ष तर झाली आता त्याला, मग तुम्ही काय तक्रार वगैरे नाही केली? कोर्टात दावा दाखल केलेला आहे सर आम्ही जुन्नरच्या। हो, जुन्नरच्या कोर्टामध्ये दावा दाखल आहे त्यांच्या विरुद्ध। म्हणजे पैसे दिले नाही?
पैसे दिले नाही आणि तुमच्या जमिनीचं भी चुकीचं चतुर्सीमा दाखवली चतुर्सीमा टाकल्या आम्हाला पैसे दिले नाही आणि आता फेरे मारा लागत आम्हाला त्यासाठी तुमची काय मागणी आमची मागणी अशी जमीन आम्हाला सदर माग मिळावी ती खरेदी खत रद्द करून द्यावं कोर्टाने आम्हाला तुम्ही आता मग अशी काय सांगितलं का आता ते तुम्ही जमीन त्या तट्टू आणि जाधव चव्हाण सचिन चव्हाण त्यांना विकली होती आणि त्यांनी पण जमीन आता दुसऱ्याला विकलेली हा सचिन चव्हाणने आता जमीन नाही का परत प्रवीण देवराम तट्टूला विकलेली ती जमीन अच्छा आणि त्यात काय चतुर्सीमा दाखवल्यात त्यात चतुर्सीमा ह्याच दक्षिण उत्तरच्या सुरू डांबरीच्या चतुर्सीमा इकडं पलीकडं पण जे क्षेत्र आहे ते कोणाचं आहे हे क्षेत्र विलास बबन तट्टूंचं आहे हे हो मग आता विलास तट्टू हे तुम्हीच विकलेली आहे यांना हा यांना आम्ही विकलेली 2016 साली अच्छा म्हणजे 3 वेळा केले तुम्ही हो 3 वेळा केले होते तट्टू संघ पहिला आणि नंतर हे एजंट बरोबर हां एजंट बरोबर व्यवहार केला एजंटनी त्यांना विकली नंतर भावाला विकली म्हणजे तुम्ही आता ती जी विलास तट्टूनं जमीन विकली तीच यांना विकली असं दाखवलं गेलं हां ते एजंटनी केलं सर सगळं ॲक्च्युली सर त्यांनी जमीन आतली विकली होती ती पण कमी भावाने पण आता बेल्ला जेजुरी हवे झाल्याच्यानंतर त्याचं बाजारमूल्य वाढल्यानंतर त्यांनी ह्या चुकीच्या दिशा टाकल्या आणि सगळं तुमच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेतला हो अडाणीपणाचा गैरफायदा घेतला आम्हाला काही खरेदी करताना गेल्यानंतर कळूनच दिलं नाही त्या एजंटनी तुमचं काय नाव आहे संतोष रमेश बोराडे एक तर त्यांनी पैसे तरी देऊन टाकावं नाही तर जमीन तरी मागं द्यावं ज्यावेळेस खरेदी खत झालं त्यावेळी लिहिलं असेल ना तुम्ही पैसे घेतले दिलेत आता तुम्ही मग अशी मला खरेदी खत दाखवलं ते 5 लाख रुपयाचं आहे आणि तुम्ही तर म्हणताय का ती जमीन 25 लाखाला ठरली होती तर शासकीय बाजार भाव दाखवलेला आहे त्यामध्ये पण ॲक्च्युली 25 लाख रुपये असा व्यवहार ठरला होता इथं घरी आणि तिथं दाखवताना शासकीय मूल्य 5 लाख रुपये दाखवलेले ती रक्कम त्यांनी दिली पण ॲक्च्युली जी पूर्ण रक्कम आहे ती काय मिळालेली नाही म्हणजे तिथं स्टॅम्प ड्युटी कमी भरावा म्हणून कमी धरली पण इथं जास्त रकमेला ठरला होता आमची मागणी काय आहे का आमचं त्यांचं खरेदी खत रद्द होऊन आम्हाला ती जमीन एक तर मूळ परत मिळावी नाहीतर मग आमचे जे पैसे आहे ते आम्हाला रिटर्न मिळावे आता तुमचं वय किती माझं वय सर 32 आहे बरं शिक्षण किती 10वी सर फक्त 10वी आणि तुमच्या भावाचं त्याचे पण 10वी सर म्हणजे पूर्ण तुमच्या थोड्या अशिक्षित कमी वयाचा फायदा घेऊन केलेलं आहे जमिनीवर केसे चालू आहे म्हणजे आम्ही पण कोर्टामध्ये दावे हे केलेले सादर केलेले तर तो कलेक्टर का पण चालू आहे कलेक्टर साहेबांनी पण एक आदेश दिला होता का त्या जमिनीची त्यांची नोंद ही फक्त दिशाहीन नोंद व्हावी दिशाहीन नोंद करण्यास सर्कल भाऊसाहेबांना किंवा तलाठी भाऊसाहेबांना सांगण्यात आलं होतं परंतु त्यांनी तसं न करता तीच नोंद त्यांनी डायरेक्टली करून टाकली असे त्यामुळं आमची जी ओरिजिनल जी आमच्या दिशा आहे त्या जमिनीमधल्या तर तिथं आम्हाला अडचण तयार झाल्या यामध्ये आता प्रवीण देवराम तट्टू यांनी जे चुकीचं खरेदी केले आणि सचिन मारुती चव्हाण या दोघांनी जे चुकीचं खरेदी जे केलेलं आहे त्यामध्ये काय आलेलं आहे आता प्रवीण देवराम तट्टूचे वडील इथं गावात माजी सरपंच होते त्यानंतर त्यांचे आजोबा पण कारखान्याचे संचालक होते तर त्यांचं गावात जरा वर्चस्व आहे पैशाने थोडीशी मोठी पार्टी होती त्याच्यामुळे ते सगळीकडे पैशांचं म्हणजे वापर करून त्या मग गरिबांना त्रास देण्याची भूमिका आहे आणि त्यामुळे शासकीय अधिकारी पण त्यांच्या ते बळी पडतात असे त्यानंतर सचिन चव्हाण तो पण बिल्डर आहे असे तो पण त्याची राजकीय ताकद वापरून किंवा तिकडे कोण कॉलेजची माणसं असतील ते वापरून तो काही गोष्टी कसं इथं पण त्या राजकीय ताकदीच्या जोरावर आम्हाला म्हणजे गरिबांना त्रास देण्याची त्यांची भूमिका आहे ॲक्च्युली त्यांचं इथं तसं म्हणजे नाहीच आहे काही फक्त खरेदी खत त्यांनी केलं आहे ते पण चुकीच्या दिशांनी केलेलं आहे असे जमीन दिली बोल तिकडेच ताबा तिसरीकडेच घ्यायला आले असं आतील बाजूने दिली होती पण त्यांनी जास्त मोहाच्या पैशाच्या मोहाच्या पोटी त्यांनी डांबरीच्या दिशा टाकून विलास तट्टू आता मला सांगा दाखवलं हा आता तुम्ही ही जमीन विकत घेतली असं म्हणजे क्षेत्र नमूद करूनच घेतलेली ना तुम्ही करून घेतली खरेदी खताने रजिस्टर खरेदी खताने जमीन खरेदी खत करून घेतलेली आणि माझ्या इकडच्या साईडला विलास तट्टू यांचं क्षेत्र आहे म्हणजे जो आपला जो हवे बेल्ला जेजुरी त्या बेल्ला जेजुरीच्या लगतला विलास तट्टू यांचं क्षेत्र आहे असे त्याच्या बाजूला माझं क्षेत्र आहे असे आणि त्यांनी पुन्हा त्या क्षेत्राच्या डबल दिशा टाकून दोन्ही व्यक्तींना त्रास देण्याची भूमिका घेतलेली असे तर आम्हाला योग्य तो न्याय मिळावा यामध्ये याबाबत आम्ही सचिन चव्हाण यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की प्रवीण तट्टू आणि मी घेतलेली ती जमीन मी आता प्रवीण तट्टू यांनाच विकलेली आहे आता त्या जमिनीशी माझा काहीच संबंध नाही
यावर आम्ही प्रवीण चट्टू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आम्ही जमिनीचे सर्व पैसे खरेदी खताप्रमाणे दिलेले आहेत. संतोष बोराडे यांनी पैसे मिळाले नाही म्हणून खरेदी खत रद्द होण्यासाठी जो कोर्टामध्ये दावा लावला होता त्याचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे. सदरची जमीन आमची आहे असे म्हणणे दिले. दरम्यान संतोष बोराडे व त्यांचा भाऊ प्रवीण बोराडे यांनी गट नंबर 49 मधील जमीन स्वतःच्याच मनाने 3 तुकडे पाडून सन 2016 ते सन 2019 पर्यंत एकूण 3 व्यक्तींना चतुर्सीमा टाकून विकलेली आहे. या तिन्ही खरेदी खात्यामध्ये दाखवलेली चतुर्सीमा या एकच असल्यामुळे हायवे लगत असलेली मुकेची जमीन नक्की कुणाची याबाबत आता प्रचंड गोंधळ झालेला आहे. याबाबत वेगवेगळ्या न्यायालयामध्ये अनेक दावे सुरू झालेले असून काही निकाल बाजूने तर काही विरोधात लागलेले आहेत. दरम्यान सदर जमिनींची पुन्हा पुन्हा त्याच त्या दिशा टाकून विक्री होत असल्यामुळे याचा मोठा फटका मूळ मालक व खरेदीदारांना बसणार आहे. जुन्नर टाइम्स, पारगाव तालुका, जुन्नर.